केंद्र सरकारने रासायनिक खते आणि पेट्रोल डिझेलच्या किमती कमी कराव्यात, तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये लसीकरण करण्यात यावे या मागणीसाठी फुलंब्री काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. सद्यस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्याला फार मोठ्या संकटाशी सामना करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारने रासायनिक खतामध्ये देखील भाववाढ केली आहे, यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेत. तसेच कंपन्यांनी ज्यावेळी खत निर्मिती केली त्यावेळी कच्च्या मालाच्या किमतीत होत्या त्याच खतांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. तसेच जुन्या खताची दुकानदार चढ्या भावाने विक्री करत आहे, तर दुसरीकडे तालुक्यातील बऱ्याच गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तालुक्यासाठी लस उपलब्ध करून देण्यात यावी आणि प्रत्येक ग्रामस्थांना गावातच लसीकरण करून देण्यात यावे. या मागणीचे निवेदन फुलंब्री तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार शीतल राजपूत यांना देण्यात आले. यावेळी फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे यांनी प्रतिक्रिया दिलेत. बघूया ते काय म्हणाले. दर 55% प्रमाणे या ठिकाणी वाढ केलेली आहे. या अगोदर शेतकरी मोठ्या कोरोनाच्या संकटात अडकलेला असताना ही मोठी खताची दरवाढ त्यांना या ठिकाणी फार मोठं आघात या ठिकाणी शेतकऱ्यावर झालेला आहे. आणि कोरोनासारखी परिस्थिती, शेतकऱ्यांकडे पैसे नाही आणि त्यामध्ये केंद्र सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाववाढ करून शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम या केंद्र सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. मी या ठिकाणी केंद्र सरकारचा निषेध करतो की आपण हे दर त्वरित कमी करण्यात यावे व शेतकऱ्यांना 1-8 दिवसाच्या आत या ठिकाणी खताचं मुबलक पुरवठा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि जी काही दुकानदाराच्या एखाद्या आसन व्यापाऱ्याची ती सुद्धा दरवाढ या ठिकाणी होण्यात येऊ नये, MRP प्रमाणेच खताची या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावं ही एक मागणी आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना या निवेदनावर फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे, माजी अध्यक्ष सुदाम मते, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक पुंडलिक जंगले, महिला तालुका अध्यक्ष सुनीता मारक, गोविंद गायकवाड, अंबादास गायके, मुदसर पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.